काकांचं काम आम्ही बघितलं, ते आम्हाला आवडलं. आता इतके वर्ष झाले आम्ही नालासोपाऱ्यात राहतोय, पण वसई विकास किंवा कोणत्याही पक्षातर्फे आम्हाला काही फॅसिलिटी, आमचं जसं नाही पूर्ण नगिंदास नालासोपाऱ्याला काहीच फॅसिलिटी मिळालेल्या नाहीत, ते काकांचं काम बघून आम्ही आज या पक्षात प्रवेश करतोय. पुढे तुमचा जो भविष्य काम असेल तो कशा प्रकारे असणार आहे? या अगोदर तुम्ही बहुजन विकास आघाडी पक्षाला समर्थन करत होतात, आता तुम्ही थेट अग्रसेनेत आलात, आता अग्रसेनेमध्ये तुमचं काम कसं असणार आहे? अग्रसेनेमध्ये येऊन मला तळागाळातल्या लोकांसाठीच काम करायचं, माझ्या ज्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी मला मेन काम करायचंय, कारण एक लेडीज आली तर पूर्ण कुटुंब आपल्या सोबत येणार आहे. जोपर्यंत लेडीज सुखी होत नाही तोपर्यंत तिचं कुटुंब सुखी होणार नाही, आणि जर कुटुंब सुखी झालं तर लेडीज तुमच्याबरोबर आपोआप येणार आणि त्या तुम्हाला कार्यात मदत करणार आहेत. तुम्ही थेट मनसे पक्षातून आज अग्रसेनेत आलात, काय कारण आहे अग्रसेनेमध्ये येण्याचं? अग्रसेनेमध्ये येण्याचं कारण असं आहे की मनसेमध्ये मी पाहिलं की कधीही तुमच्यात गट आहात तर तुम्ही लढा, पण तुमच्या पाठिंबामध्ये कोणीही उभे राहणार नाही नेतं. असं दोन तीन वेळा मी प्रॉब्लेममध्ये आली पण मला कोणी सपोर्ट दिला नाही, पण काकांना जेव्हा पण हाक मारले काकांकडनं आम्हाला पूर्णपणे सपोर्ट मिळालेला आहे. आज माझा मुलगा पण, मी स्वतः माझ्या मुलाला मनसे ना पाठवता मी अग्रसेनेमध्ये पाठवलं, कारण काकांचा सोशल वर्क मला फार आवडतो. मी आज माझ्या परिवारामध्ये कोण नाहीत पण काका माझ्यासाठी उभे आहेत, हेच माझ्यासाठी मोठं आहे आणि ते आम्ही त्यांचे आभार आहेत की त्यांनी. लोटस की चेयरमैन सविता सिंह बात कर रही हूं सर. अभी तक तो मैंने कोई भी ऐसे अफेक्ट या कोई भी पार्टी में नहीं थी और ना मुझे कभी इतना शांति मिला. रोड पे आने के बाद में जो आज मुझे आगरी समाज से दादा सर मिले हैं, कैलाश पाटिल सर, इनसे जितना मुझे सुख शांति मिला है शायद मेरी माँ जन्म देने वाली भी इतना नहीं दिए है. इसके लिए मुझे लाइफ टाइम इनकी सपोर्ट और इनकी चरणों में मुझे जगह चाहिए. क्या कहेंगी, फिलहाल आपका नाम सुर्खियों में है, जिस वक्त बागेश्वर धाम के महाराज आए थे उस वक्त उनको आपने आशीर्वाद दिया था, आज ऐसा क्या हुआ कि आपने कैलाश पाटिल काका का आशीर्वाद दिया, इसके पीछे क्या वजह? कैलाश पाटिल काका साहेब को मैं प्रणाम करती हूं, क्योंकि जितनी भी वसई विरार के घर से बेघर जो लोग हो रहे हैं उनका छत बचाने का कार्य कर रहे हैं, इसीलिए मैं कैलाश पाटिल को प्रणाम करती हूं. काका साहेब जो हमारे भाई हैं उनके श्री चरणों में प्रणाम, क्योंकि लाखों नहीं करोड़ों लोग जो अपने परिवार को लेके कहां जाएंगे और उनको उनका छत बचाने का कार्य, ये सबसे बड़ा कार्य है. ये कार्य वसई विरार के एमएलए का था. वसई विरार के एमएलए जो है अपने घर में एसीओ में बैठे हैं, मगर बाहर निकल के वो देखे तो सही, लोगों का दर्द तो देखे कि घर से उठा के जैसे बाहर फेंक देते हैं वैसा कार्य आपके लोग कर रहे हैं. और एक एमएलए होने के नाते आपने क्या किया है, आपकी योग्यता नहीं है वसई विरार के एमएलए होने की. नमस्कार, मी माझ्या सगळ्या नारी शक्तीला प्रणाम करतो आणि गोर गरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि जी लोक इकडून यूपी वरून आले आहेत, बिहार वरून आले आहेत, राजस्थान वरून आले आहेत, गुजरात वरून आले आहेत, जे आयुष्याची पुंजी इकडे लावतात आहेत, त्यांच्यासाठी ह्या नारी शक्तीने एकत्र येऊन त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करावं. एमएलए वगैरे हा नंतरचा विषय, आपण ग्रासरूटवर काम करू, गोरगरिबांचं कल्याण करू आणि गोरगरिबांना मदत करू आणि एक अंकुश कॉर्पोरेशनवर ठेवू, चांगल्या प्रकारे अंकुश कॉर्पोरेशनवर ठेवू आणि ज्याच्यातून इकडचा येणारा बाहेरचा व्यक्ती तो कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही जाती धर्म पंथाचा असो, तो आगरात राहतो तो आगरी, त्यांना आपण मदत करू आणि एक सुखी जीवनासाठी ज्या मिनिमम अमेनिटीज लागतात, रस्ता, रोड, गटर, पाणी आणि व्यवस्थित घर, हे त्यांना देण्याचा आपण प्रयत्न करू. जय अग्रसेना.